सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात वसलेलं श्री क्षेत्र खरसुंडी हे महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील असंख्य भाविकांचे कुलदैवत आणि श्रद्धास्थान आहे। कालभैरव अर्थात श्री सिद्धनाथाचे इथे भव्य आणि आकर्षक मंदिर आहे। मंदिराला अंदाजे 1100 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। विजापूर गुहागर राज्यमार्गावर भिवघाटपासून उत्तरेला 13 किलोमीटर अंतरावरती हे तीर्थक्षेत्र वसलेले असून पुराणिक ग्रंथांमध्ये या मंदिराचा उल्लेख केलेला आहे। या मंदिराविषयी एक आख्यायिका सांगितली जाते। भरतखंडामध्ये दक्षिण देशी प्रचंडासूर नावाचा एक असुरी वृत्तीचा राजा राज्य करत होता। तो आपल्या दृष्ट कुत्त्याने सर्वांना छळत असे। ब्रह्मदेवाकडून अजिंक्य राहण्याचे वर प्राप्त केलेला होता। या वराचा दुरुपयोग करून तो देवासह सर्वांना त्रास देत होता। त्याच्या त्रासाला भयभीत होऊन लोक ब्रह्मदेव शिव आणि शंकराकडे गेले। तेव्हा भगवान शंकराने आपल्या तिसऱ्या नेत्रातून भैरवास जन्म दिला। सर्व देव देवतांनी आपले दिव्य अस्त्रे भैरवाला दिली। भैरवसूर सैन्याचा सेनापती बनून पृथ्वीवरती आला। त्याने प्रचंडासूरचा वध केला आणि तिथे तो राज्य करू लागला। त्यामुळे लोक समाधानाने राहू लागले। काही काळानंतर भैरवनाथ आणि योगाई यांचा विवाह झाला। ते सुवर्णरूपी राहू लागले। नायबा या भक्ताच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भैरवनाथाने नायबाला त्याच्या गायीच्या खरवसातून प्रकट होण्याचा दृष्टांत दिला। नायबाची गाय कपिली तिच्या खरवसातून 2 पिंडाचा आकार प्राप्त झाला आणि त्यातून भैरव प्रकट झाले। तेव्हापासून हे क्षेत्र खरवसपिंडी म्हणून ओळखले जाऊ लागले। त्याचा अपभ्रंश होऊन या क्षेत्रात खरसुंडी हे नाव पडले। श्री सिद्धनाथांचे खरसुंडीमध्ये दक्षिणाभिमुख हेमाडपंथी पद्धतीचे मुख्य मंदिर आहे। समोरील मुख्य प्रवेशद्वार, भव्य आवार, दर्शन मंडप, भोजनगृह, नगारखाना, सभामंडप, गाभारा आणि नाथ योगेश्वरीची मूर्ती आहे। त्यावर आकर्षित बांधकाम केले आहे। मंदिरात गर्भगृहामध्ये चांदीच्या मखरामध्ये श्री सिद्धनाथ आणि योगेश्वरी देवीची खडी मूर्ती आहे। मूर्तीवर शीशाचे छत्र असून समोर स्वयंभू शिवलिंग आहे। गाभाऱ्याच्या बाहेर येताच प्रचंड भव्य सभामंडप आहे। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याभोवती सुमारे 150 फूट उंचीचे भव्य शिखर आहे। संपूर्णपणे संगमरवराचा वापर केला असल्याने या शिखराला वेगळेच सौंदर्य प्राप्त होते। मंदिराच्या आवारात दीपस्तंभ देखील उभारण्यात आलेले आहे। श्री क्षेत्र सिद्धनाथ खरसुंडी हे एक जागृत देवस्थान असल्यामुळे भाविकांची या देवावर अपार श्रद्धा आहे। विवाह झालेल्या ज्या जोडप्यांना मूल होत नाही ती जोडपी या ठिकाणी योगाई देवीला मूल होण्यासाठी नवस बोलतात। योगाई देवी त्यांना पावते आणि मूल होते असा अनुभव अनेक भाविकांना आलेला आहे। देवीने पूर्ण केलेला नवस इथे तिच्या पाळण्यामध्ये एखादी वस्तू ठेवून पूर्ण करतात।
नवीन लग्न झालेले जोडपे येऊन देवाचा आशीर्वाद घेण्याची प्रथा इथे वर्षानुवर्ष चालत आलेली आहे। दर्शनाला आलेली जोडपी येथे जोडीने नगारा वाजवतात। श्री क्षेत्र सिद्धनाथ खरसुंडी या देवस्थानाविषयी इथल्या भाविकांची श्रद्धा फार दूरपर्यंत पोहोचलेली आहे। काशी विश्वनाथ या मंदिराला म्हणतात। काशीतून आलेले हे देव आहेत, मसवड येथून हे देव आलेले आहेत असे इथले पुजारी सांगतात। दर सोमवारी गोसावीच्या पद्धतीने पोशाख असतो, मंगळवारी खडी पूजा असते, बुधवारी हत्तीवरती पूजा असते, गुरुवारी सिंहावर, शुक्रवारी नागावर आणि शनिवारी घोड्यावर अशा पद्धतीने इथे या देवाची पूजा केली जाते।